नमस्कार, मी रामधनगर। आपण पाहत आहात वत्सगुल मुलाहू। बदलत्या जीवनशैलीला अनुसरून नागरिकांसह मुलांमुलींमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, वाढत्या शहरीकरणात सुदृढ नागरिक घडण्यास मदत व्हावी, मोबाईलच्या विळख्यात सापडलेल्या बालकांना व्यायामाची गोडी लागावी, यासाठी वाशिम शहरातील आयडीपी कॉलनीमध्ये जिल्ह्याच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या विशेष प्रयत्नातून दोन खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन स्थानिक आयडीपी येथील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रभाग क्रमांक 3 नगरसेवक ऍडव्होकेट विनोद खंडेलवाल आणि हिमलता इंगळे यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश मापारी, तालुका प्रमुख रामदास मते व उपशहर प्रमुख राजा भैया पवार यांच्यासह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती। वाशिम शहरातील आयडीपी कॉलनीतील एकूण 5 पैकी 2 ठिकाणी विकसित झालेल्या या खुल्या व्यायामशाळाच्या विकासासाठी खासदार भावना गवळी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला। दरम्यान वाशिम शहरामध्ये नव्याने रूढ होत असलेल्या या ओपन जिमच्या संकल्पनेमुळे नागरिकांसह बच्चे कंपनीमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला। प्रभाग क्रमांक 3 मध्ये उर्वरित 3 ठिकाणी सुद्धा ओपन जिमचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती नगरसेवक ऍडव्होकेट विनोद खंडेलवाल यांनी वत्सगुल मुलाहूशी बोलताना दिली। दरम्यान या दोन्ही खुल्या व्यायामशाळेमध्ये व्यायामासाठी विविध आधुनिक साहित्य बसवण्यात आले असून यासाठी स्थानिक नागरिकांनी खासदार भावना गवळी यांच्यासह नगरसेवक ऍडव्होकेट विनोद खंडेलवाल व हिमलता इंगळे यांच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले। पाहत रहा वत्सगुल मुलाहू, आपली संस्कृती आपला वसा। पाहत रहा वत्सगुल मुलाहू, आपली संस्कृती आपला वसा। मोठमोठ्या शहरामध्ये ओपन जिम ची ही कॉन्सेप्ट असते मुंबई पुण्यामध्ये, आणि वाशिम शहरामध्ये देखील तीच कॉन्सेप्ट तीच संकल्पना या बाळगोपाळांसाठी इथं आता चालू झालेली आहे। मी आहे वाशिम शहरातील आयडीपी कॉलनीमधील प्रभाग क्रमांक 3 आणि हे जे काही चिमुकले माझ्या पाठीमागं खेळत आहेत इथे, तर नुकतंच या गार्डनचं या बालोद्यानाचं इथे आज उद्घाटन झालेलं आहे, आणि जाणून घेऊया त्या बच्चे कंपनीकडे नेमकं त्यांना किती आनंद झालेला आहे त्याचा। त्या आज आनंद झालाय का? हो। दररोज व्यायाम करशील का आता? मग अगोदर व्यायाम करायचा? तिकडे देखील हा एक मुलगा खेळत आहे। काय याचं या इक्विपमेंटचं नाव काय माहिती? दररोज व्यायाम करशील? मधील अजून काही मुलं आहेत, कसं वाटतं या गार्डनचं तुमच्या प्रभागात उद्घाटन झालंय? चांगलं वाटत आहे। बाहेर जिम मध्ये जायचं काम पण नाही राहणार, घराच्या बाहेर आलं की इथे सगळं होऊन जात। तुम्ही असे अगोदर कुठे खेळायचे? मग आम्ही ग्राउंड मध्ये पण क्रिकेट वगैरे हेच खेळायचो, असं नव्हतंच आम्हाला, हे नवीन एक्सपिरियन्स आहे। प्रभाग क्रमांक 3 हे वाशिमचं आज एकदम अत्याधुनिक असा प्रभाग झालेला आहे। वर्षानुवर्ष ही ओपन स्पेस एखाद्या उकंड्यासारखी इथं पडलेली होती, त्याला आज एकदम छान स्वरूप आलेलं आहे। या इथे जे ओपन जिम तयार झालेलं आहे, इथे महिलांसाठी, लहान मुलांसाठी आणि वयस्करांसाठी खूप सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत। आता मी जे बोला लागलो ही स्तुती नाही, पण खरोखर मनपूर्वक एक गोष्ट मी इथे सगळ्यांसमोर कबूल करतो की आमच्या वार्डचे जे मेंबर आहेत माननीय श्री विनोदभाऊ खंडेलवाल यांनी संपूर्ण वार्डामध्ये इतकं कामं केलेले आहे, इतके कामं केलेले आहे, कोणी फोन केलं तर फोनवर सुद्धा त्याची हरकत घेतल्या जाते आणि तो काम पूर्णत्वास जातो। तसंच आमच्या वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांच्या प्रिय आवडत्या स्वभावनाताई गवळी यांनी सुद्धा कधीच त्यांना फंडची कमी कोणत्याच कामासाठी पडू दिलेली नाही, यासाठी मी माझ्या प्रभागतर्फे त्या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो। आज वाशिम जिल्ह्यामध्ये हे या वार्डामध्ये एवढं एक नंबरचं काम श्री खंडेलवालजीने केलेलं आहे, अतिशय उत्तम काम केलेलं आहे। पूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये मुलांसाठी हे पहिलं गार्डन झालेलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं
अभिनंदन करतो। त्यांनी जे काम केलं आहे की कन्स्ट्रक्शन एवढं चांगलं केलेलं आहे की 50 वर्ष ते खराब होऊ शकत नाही। आणि या वार्डाची एवढी शोभा आली आहे की आज एक नंबरचा वार्ड केला आहे त्यांनी। त्यांनी एवढी 5 वर्ष एक सारखी मेहनत घेतली आहे। आमच्या लहान लहान मुलांना, आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना जे इथं सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तसेच आम्ही भावनाताई, तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष, या नगरसेवक, या सर्वांचा आम्ही खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या प्रभागाचे 2 नगरसेवक आहेत, एक इंगळे मॅडम आणि ॲडव्होकेट इनोजी खंडेलवाल। सर, कौतुकाचा वर्षा होत आहे, काय सांगाल? कौतुक म्हणजे आता प्रभाग क्रमांक 3 म्हणजे आम्ही प्रभाग किंवा नगरसेवक किंवा राजकारण म्हणून पाहत नाही। प्रभाग क्रमांक 3 IDP जे आहे ते आमची फॅमिली आहे, आम्ही आणि आम्ही त्या फॅमिलीचे एक मेंबर आहोत, असं म्हणूनच आम्ही प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष देऊन काम करून घेत असतो। आता माननीय मुख्यमंत्री, तसेच आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई, भावनाताई आणि मुख्यतः भावनाताई, भावनाताईच्या विशेष प्रयत्नाने आम्हाला ओपन जिमसाठी इथं फंड मिळालेला आहे आणि आज ओपन जिमचे इन्स्ट्रुमेंट आलेले आहे। याचा फायदा असा झालेला आहे की जे मुलं मोबाईलमध्ये ऑनलाईन क्लासेस असो किंवा दुसरं कोणत्याही कारणामुळे मोबाईलमध्ये गुंतलेले होते, ते आज तुम्ही पाहताल की जिथेही ओपन जिमचे इन्स्ट्रुमेंट लावलेले आहे तिथं मुलं खेळत आहेत। तर हे पाहताना मनातून शांती भेटत आहे आणि समाधान भेटत आहे, हे महत्त्वाचं आहे। सर, जो नगर निवडणुकीच्या वेळेस आपण जाहीरनामा पब्लिश केला होता, त्यामध्ये हे काम होतं का? जाहीरनामा जे आम्ही पब्लिश केला होता त्याच्यामधले मॅक्झिमम काम आमच्या प्रभागातले आम्ही करून घेतलेले आहे आणि ते झालेले आहे असं वाटते। बाकी बाकी तुम्ही जनतेचा अभिप्राय घेऊ शकता त्याबद्दल काय म्हणणं। सगळ्यात महत्त्वाची म्हणतात की मोबाईलच्या या काळामध्ये जी बालपिढी घरात मोबाईलमध्ये गुंतून राहिली होती ती आता गार्डनमध्ये खेळेल, बागडेल आणि परिणामी त्यांचं आरोग्य हे सशक्त राहील। तर वाशिम शहराचा विकास कायापालट होत आहे, जर असे कर्तव्यदक्ष प्रतिनिधी असले तर नक्कीच शहराचा विकास होईल आणि परिणाम तर आपलं आरोग्य देखील अबाधित राहील। द जर्नालिस्ट रामेश्वर पाटोळेसह उत्सुकल लाईव्हसाठी राम धनगर, IDP वाशिम। वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा। पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा।